राजकारणातील एक मोठं नाव, मराठा आरक्षणाचा बुलंद आवाज, निडरपणे लढाई लढणारा नेता म्हणून ओळखले जाणारे शिवसंग्राम पक्षाचे नेते आणि आमदार विनायक मेटे यांचं आज पहाटेच्या सुमारास अपघाती निधन झालं. विनायक मेटे यांच्या निधनाच्या बातमीनंतर सर्व क्षेत्रातून आता हळहळ व्यक्त केली जात आहे. विनायक मेटे हे आपल्या ड्रायव्हर आणि अंगरक्षकासह बीडहून मुंबईला येत असताना मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील खालापूर टोल नाक्याजवळून गाडी बोगद्यातून बाहेर पडताना हा भीषण अपघात झाला. या अपघातात मेटेंच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. हा अपघात पहाटेच्या सुमारास झाल्याने मेटेंना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात अडचण निर्माण झाल्या. अखेरीस काही काळाने त्यांना MGM रुग्णालयात दाखल करण्यात आलं, परंतु दुर्दैवाने उपचारादरम्यान त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. मेटे यांच्या जाण्याने राजकीय क्षेत्रात मोठ्या प्रमाणात हळहळ व्यक्त केली जात आहे.